विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस केलेले होते इंचकेप रॉक मधील आइस ब्रेकर्स ऍक्टिव्हिटी. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार आहोत जे आपले पोएट आहेत रॉबर्ट साउदिंग यांची बायोग्राफी. चला तर मग पाहूयात. रॉबर्ट साउदिंग 1774 to 1843, ही वॉज बॉर्न इन ब्रिस्टल इंग्लंड. ही वॉज द सन ऑफ अ ड्रेपर एज्युकेटेड ऍट वेस्टमिन्स्टर स्कूल अँड बेलियॉल कॉलेज ऑक्सफर्ड. पण रॉबर्ट साउदिंग यांचा जन्म 1774 मध्ये ब्रिस्टल इंग्लंडमध्ये झाला. ही वॉज द सन ऑफ अ ड्रेपर. तर ड्रेपर म्हणजे काय? तर जे की कपडे आहेत ते कपड्यांचे होलसेलर किंवा रिटेलर, किंवा होलसेल किंवा रिटेलर जे व्यापारी असतात त्यांना त्यावेळेला ड्रेपर असं बोललं जायचं. तर अशा प्रकारच्या ड्रेपरचे ते सन होते, म्हणजे ड्रेपरचा मुलगा होते. एज्युकेटेड ऍट वेस्टमिन्स्टर स्कूल, त्यांचं जे शिक्षण आहे ते कुठे झालंय ते लिहिलेलं आहे की जे वेस्टमिन्स्टर स्कूल आहे तिथे ते शिकत होते. आणि त्यानंतर बेलियॉल कॉलेज ऑक्सफर्ड मध्ये जाऊन त्यांनी त्यांचं शिक्षण कम्प्लीट केलेलं आहे. He was a poet laureate of England from 1813 to 1843. Some of his short poems like The Scholar, The Battle of Blenheim, Bishop Hatto, The Inchcape Rock, etc. are very popular with the school children. But he was a poet laureate. आता पोएट लॉरेट काय आहे? तर अशा प्रकारची एक उपाधी आहे जी प्रत्येक पोएटला असं वाटायचं की हे मला मिळालं पाहिजे किंवा मिळायला हवं आहे. अशा प्रकारची एक उपाधी आहे पोएट लॉरेट. याचा अर्थ थोडक्यात राजकवी. की त्यावेळेला राजदरबार होतं आणि राजदरबारामध्ये जे किंग्स किंवा क्वीन असतील त्यांनी अपॉइंट केलेले अशा प्रकारचे पोएट असायचे की जे वेगवेगळ्या प्रकारचे जे पब्लिक ओकेजन्स असतील तर त्या ठराविक ओकेजन्सच्या वेळेला ह्या पोएटने काय करायचं तर खास राजदरबारासाठी म्हणून किंवा राजाज्ञा म्हणून पोएम्स लिहायच्या. अशा प्रकारचं काम त्यांना दरबारामध्ये दिलेलं असायचं. ते पोएट लॉरेट म्हणून ओळखले जायचे. तर अशा प्रकारे पोएट लॉरेट म्हणजेच राजकवी म्हणून त्यांनी इंग्लंडमध्ये 1813 to 1843 पर्यंत काम पाहिलेलं आहे. सम ऑफ हिज शॉर्ट पोएम्स, त्यांच्या काही शॉर्ट पोएम्स होत्या त्या अतिशय गाजल्या किंवा फेमस झाल्या. खास करून काय तर जे स्कूल चिल्ड्रन आहेत, शाळेत जाणारी छोटी मुलं आहेत, त्यांच्यामध्ये ते अतिशय फेमस झाल्या. कोणकोणत्या? पहा, द स्कॉलर असेल किंवा द बॅटल ऑफ ब्लेनम असेल, बिशप हॅटो किंवा मग द इंचकेप रॉक असेल, जे की पोएम आज आपण शिकणार आहोत त्या पोएमविषयी. तर ह्या पोएम अतिशय गाजल्या. तुम्ही ज्यावेळी इंचकेप रॉक शिकाल त्यावेळी तुम्हाला देखील अतिशय आवडणार आहे. द इंचकेप रॉक इज अ बॅलेड. It's the story of the 14th century attempt by the abbot of Aberbrothock to install a warning bell on Inchcape, a notorious sandstone reef about 11 miles, 18 kilometers, off the east coast of Angus, Scotland, near Dundee and Fife, occupied by the Bell Rock Lighthouse. द इंचकेप रॉक इज अ बॅलड. विद्यार्थी मित्रांनो, इथे वेगवेगळ्या ज्या नवीन कॉन्सेप्ट आलेल्या आहेत त्या मी तुमच्या क्लिअर करते, तर त्या प्लीज नोट डाऊन करत चला. अगोदर या अगोदर डिस्कस केलं आपण पोएट लॉरेट म्हणजे काय, त्यानंतर आता आपण डिस्कस करणार आहोत की बॅलड म्हणजे काय. बॅलड म्हणजे काय आहे? पहा, द इंचकेप रॉक इज अ बॅलड. बॅलड याचा अर्थ अशा प्रकारची पोएम किंवा सॉन्ग जे की एक प्रकारची शॉर्ट स्टोरी काय करते तर नरेट करते. नरेशन आहे, डिस्क्रिप्शन आहे. छानशी अशी स्टोरी त्या पोएममधून तुम्हाला सांगितलेली असते. अशा प्रकारचं जे पोएम असेल की जी स्टोरी नरेट करते त्याला बॅलड असं बोललं जातं. तर तुम्हाला आता अंदाज आलेला असेल की इंचकेप रॉक ही पोएम नसून पोएमच्या थ्रू तुम्हाला एक स्टोरी सांगण्यात येणार आहे. इट्स द स्टोरी ऑफ द 14th सेंचुरी अटेम्प्ट बाय द ॲबट. ॲबट म्हणजे काय? तर मठाधिपती थोडक्यात एक प्रकारचे. तर जे कोणी ते ॲबट होते किंवा मठाधिपती होते, कुठले? एबरब्रॉथकचे. त्यांनी काय केलेलं होतं तर एक प्रकारे वॉर्निंग बेल जी आहे ती इन्स्टॉल केलेली होती. पण टू इन्स्टॉल अ वॉर्निंग बेल ऑन इंचकेप. आता वॉर्निंग बेल नंतर सांगूयात मी इंचकेप म्हणजे काय ते तुम्हाला डिस्क्राइब करून सांगते. पहा, इथे मी जे इंचकेप रॉक आहे त्याचे इथे
पिक्चर दाखवत आहे तुम्हाला, तर त्याच्या थ्रू तुम्हाला लक्षात येईल काय ते. पण इंच केप ऑर द बेल रॉक इज अ रीफ अबाउट 11 miles ऑर 18 किलोमीटर ऑफ द ईस्ट कोस्ट ऑफ अँगस स्कॉटलंड नियर डंडी अँड फाईव्ह. अकॉर्डिंग बाय द बेल रॉक लाईट हाऊस द नेम इंच केप कम्स फ्रॉम द स्कॉटिश गेलिक इनेस गिव मीनिंग बी हाईव्ह आय सेड प्रोबेबली कम्पेरिंग द शेप ऑफ द रीफ टू ओल्ड स्टाईल केप बी हाईव. आता पहा इंच केप किंवा काय लिहिलंय तर बेल रॉक, एक प्रकारचा रॉक आहे मोठाच्या मोठा ज्याच्यावरती काय बसवलेलं असेल तर बेल बसवलेली असते, बेल रॉक म्हणून आहे इंच केपला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर एक प्रकारचा रीफ आहे, रीफ म्हणजे खडक आहे जे की समुद्र आहे, कोस्ट म्हणजे समुद्रालगतचा एरिया जो आहे तो. काय लिहिलंय की 11 miles 18 किलोमीटर अंतरावरती ईस्ट कोस्टच्या बसवलेला होता कोणी, तर आताच पहिला आपण अँगस हे आपल्या जो की आपण ॲबट डिस्कस करत होतो मठाधिपती त्यांचं नाव आहे अँगस, त्यांनी तिथे बसवलेला होता किंवा इन्स्टॉल केलेला होता. आणि त्याच्यावरती एक प्रकारची बेल होती जे की धोक्याची सूचना देत होती अगोदरच आपल्याला, अशा प्रकारची दिलेली होती. त्याला इंचकेप का बोललेलं होतं पाहिला पहा. ऑक्युपाइड बाय द बेल रॉक लाईट हाऊस, आता हे जे आहे ते लाईट हाऊस आहे आणि लाईट हाऊसच्या वरती एक प्रकारची बेल किंवा घंटा बसवलेली होती. आणि मग त्याला इंचकेप नाव का दिलेलं आहे तर पाहिलेलं द नेम इंचकेप कम्स फ्रॉम द स्कॉटिश गेलिक इनेस, की जे स्कॉटिश अशा प्रकार स्कॉटिश गेलिक होते म्हणजे जे खलाशे होते त्यांच्या नावावरून लिहिलेलं होतं इंचकेप म्हणून. आणि त्याचं मिनिंग काय तर बी हायू आयसेल, तर इथं तुम्ही नीट पाहाल तर बी हायू म्हणजे मधमाशांचं जे पोळं आहे त्याच्या शेप सारखं हे आपल्याला लांबून दिसतं आणि म्हणून त्याला बी हायू असेल म्हणजेच इंचकेप अशा प्रकारचं नाव त्यांनी दिलेलं होतं. तर ह्या इंचकेप विषयी आपण या पोएम मध्ये डिस्कस करणार आहोत. आता पहा इंचकेप म्हणजे काय हे तुम्हाला आता समजलेलं असेलच. तर पहा की एक प्रकारची वॉर्निंग बेल आहे, वॉर्निंग बेल म्हणजे धोक्याची पूर्वसूचना जी आहे ती त्या बेलच्या थ्रू मिळत होती समुद्रामध्ये. आत्ताच आपण डिस्क्राइब केलं पहा अनोटोरियस सँडस्टोन रीफ अबाउट 11 miles ऑर 18 किलोमीटर ऑफ द ईस्ट कोस्ट ऑफ अँगस. आता अँगस म्हणजे काय मी सांगितले तुम्हाला की आपले जे ॲबट म्हणजे मठाधिपती आहेत त्यांचं नाव आहे, त्यांनी ते सगळं केलेलं होतं की येणारे जी जहाज आहेत किंवा शिप आहेत त्यांना जर काही धोका असेल किंवा अगोदरच कळावा म्हणून त्यांनी अशा प्रकारची वॉर्निंग बेल बसवलेली होती जिचं नाव इंचकेप ठेवलेलं होतं नियर डंडी अँड फाईव्ह. आता हे प्लेसेसचे नेम आहेत ऑक्युपाइड बाय द बेल रॉक लाईट हाऊस, त्या लाईट हाऊसच्या वरती बसवलेलं होती. विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंतचे ज्या न्यू कॉन्सेप्ट आल्यात त्या प्लीज पॉइंट डाऊन करत चला. आपण डिस्कस केलेलं होतं ड्रेपर म्हणजे काय, त्यानंतर डिस्कस केलं पोएट लॉरेट म्हणजे काय, त्यानंतर डिस्कस केलेलं आहे आपण इंचकेप म्हणजे काय, वॉर्निंग बेल किंवा लाईट हाऊस म्हणजे काय, हे सगळं आपण आता पाहिलंय. चला पुढे पाहूयात. सावधी वॉज इन्स्पायर्ड बाय द लिजेंडरी स्टोरी ऑफ अ पायरेट हु रिमूव्ह द बेल ऑन द इंचकेप रॉक प्लेस्ड बाय द ॲबट ऑफ एबरब्रॉथ. द पोएम गिव्ज अस अ मेसेज दॅट दोज हु डू रॉंग थिंग्स विल मीट विथ ड्यू पनिशमेंट. पण आपले जे पोएट आहेत सावधी किंवा रॉबर्ट सावधी वॉज इन्स्पायर्ड बाय द लिजंडरी स्टोरी. लिजंड म्हणजे काय पाहूयात, लिजंड याचा अर्थ दंतकथा, परंपरेने चालत आलेल्या आपण ऐकत असलेल्या कुणीही कुठेही लिहून न ठेवलेल्या अशा प्रकारचे स्टोरीज म्हणजेच लिजंड्स अशा खूप साऱ्या तुम्हाला सांगता येतील. तर अशा प्रकारचे जे लिजंडरी स्टोरीज आहेत त्यांच्यापासून हे इन्स्पायर्ड झाले म्हणजे त्यांना प्रेरणा मिळाली आपल्या पोएटला. आणि मग कोणत्या स्टोरी पहा, ऑफ पायरट, पायरट याचा अर्थ समुद्रातले जे लुटेरे आहेत किंवा समुद्री चोर म्हणूयात आपण त्यांना. तर अशा प्रकारचे जे पायरट आहेत त्यांच्या ज्या स्टोरी आहेत त्यांनी इन्स्पायर होऊन अशा प्रकारची काय केली तर ही पोएम किंवा स्टोरी लिहिलेली आहे. पण हु रिमूव्ह द बेल ऑन द इंचकेप रॉक, तर अशा प्रकारच्या एका पायरेटने काय केलं तर जे इंचकेप रॉक वरती जी बेल बसवलेली होती वॉर्निंग बेल आपल्या अँगसने ती काय केली रिमूव्ह म्हणजे काढून टाकली किंवा चोरली बाय प्लेस बाय द ॲबट ऑफ एबरब्रॉथक. द पोएम गिव्ज अस अ मेसेज, आता ती जी बेल होती वॉर्निंग बेल ती चोरीला गेली किंवा चोरल्यामुळे काय झालं तर जे काही घडलंय पुढे ते सांगणारी आपली पोएम आहे किंवा स्टोरी आहे तर ते आपण आपल्या पोएम मध्ये डिस्कस करणार आहोत. परंतु पोएम मधून एक प्रकारचा मेसेज आपल्याला मिळतोय. द पोएम गिव्ज अस अ मेसेज दॅट दोज
who do wrong things will meet with due punishment. जे कोणी चुकीच्या गोष्टी करतात किंवा वाईट गोष्टी करतात तर त्यांना काय मिळते, त्याची पनिशमेंट नक्कीच मिळते. अशा प्रकारचा मेसेज त्या पोएम मधून आपल्याला मिळतोय की पहा की जे समुद्रातले ते पायरट्स होते त्यांनी काय केलं, तर ती जी वॉर्निंग बेल होती ती काय केली, चोरी केली. आणि त्यामुळं तुम्हाला साहजिकच लक्षात येत असेल त्या मेसेजवरून की त्यामुळं जे की वॉर्निंग मिळणार होती त्या बेलमुळं धोक्याची पूर्वसूचना म्हणूयात, तर ती बहुधा त्याच पायरट्सला मिळालेली नसावी. आणि म्हणून जे काही गोष्टी होणार होत्या त्या घडल्या म्हणजे त्यांना नक्कीच त्याची पनिशमेंट मिळालेली असावी. अशा प्रकारची छोटीशी छानशी स्टोरी सांगणारी ही पोएम आहे इंचकेप रॉक. इंचकेप रॉक किंवा जी पोएम आहे किंवा बॅलड आहे आपला, तो आपण पाहूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत लाईन टू लाईन डिस्क्रिप्शनमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.